एकोणीसशे साठला गुजरात आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते यशवंतराव चव्हाणांपासून तर अगदी एकनाथ शिंदेपर्यंत जवळपास डझनभर मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते गेल्या काही वर्षापासून म्हणजे देवापासून एकनाथ शिंदे सत्तेत आले त्याच्यापूर्वी पण मराठा आंदोलन त्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुरू होतं मराठा समाजाला किंवा कुठल्याही आर्थिक दुर्बल असलेल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात कोणाचंही दुमत नाही आहे परंतु ज्या मराठा लिडरशिपनी महाराष्ट्राची वाट लावली आपल्या समाजाची वाट लावली असे शरदचंद्र पवार जे अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मागास ठेवलेला आहे कारण बारामती याला विश्व समजून आणि पुणे जिल्ह्याला देश समजून त्यांनी तो विकास तेवढा केलेला आहे आणि ज्या ज्या मराठा लिड लिडर्सला ज्या ज्या मराठा नेत्यांना साखर कारखाने सुदगिरण्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या ते शरद पवार आहे शरद पवारांच्या काळामध्ये महाराष्ट्राची पूर्णपणे वाट लागली स्वतःला जाणते राजे समजतात अशा शरद पवारांचे अतिशय निकटचे मित्र असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांची उपमा खूप चांगल्या पद्धतीने केली होती तरी सुद्धा आज उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत आहे शरद पवार काही घडत नसलं की काहीतरी घडवून भास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आता बावन पत्त्यांमधला दोन जोकर असतात त्यापैकी एक जोकर आहे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये एका छोट्याशा गावामध्ये आंदोलन केलं आणि मराठा समाजाला एकत्र करून पॉलिटिकल टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला एक घटना यासाठी एक बॅकग्राऊंडमध्ये सांगतो की असंच एकदा झालं होतं ते म्हणजे अण्णा हजारींच्या लोकपाल संदर्भात दोन हजार अकराचा वर्ल्ड कप होता तो वर्ल्ड कप संपल्यानंतर न्यूज चॅनलला मीडियाला बातम्या लागतात कारण काहीच घडलं पाहिजे देशामध्ये कारण मीडियालाही बऱ्याचदा पॉलिटिकल घटना किंवा कुठल्या घटना घडत नसतील तर ते बरं दिसत नाही आणि त्यासाठी ते क्रिएटर काहीतरी करत असतात तर देशातले तीन मोठे जर्नलिस्ट एका न्यूजपेपरचे सं, संपादक एका न्यूज चॅनल ग्रुपचे संपादक जे लांगून चालन करतात काँग्रेसचं ते अजूनही मोठ्या एका वृत्त संस्थेत आहेत ते तिघं मिळून राळेगंज सिद्धी या गावात गेले त्यांनी अण्णा हजार्यांना विनंती केली की साहेब तुम्ही काहीतरी केलं पाहिजे तर राळे अण्णा हजारांना त्यांची लिमिट माहीत होती त्यांचा इंग्रजीचा पत्ता नाही हिंदीचा पत्ता नाही आणि मराठी माणूस या माणसाला जास्तीत जास्त आझाद मैदानापर्यंत परंतु पर त्याला कॅनवस जो आहे टी आर पी जो आहे तो मोठ्या प्रमाणात मिळेल या दृष्टीने पूर्ण विवरचना सगळ्या एडिटर गिल्ड्सचे जे सदस्य आहे संपादक त्यांनी दिल्लीमध्ये एक षडयंत्र रचलं त्या षडयंत्रामध्ये ठरवलं की अण्णांना आपण मॉडर्न गांधी तयार करू आणि अशा वेळेला सगळ्या मीडियामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त अन्न झोपलेले अन्न आराम करत असलेले अन्न पाणी पित नसलेले अन्न आणि अन्न अन्न करून प्रत्येकाच्या डोक्यावर मय अन्ना, 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 डोक्या मैं अन्ना अशा टोप्या घातल्या आणि जे ज्या अन्न हजारांना महाराष्ट्रातले फार किंमत नव्हती किंवा अन्न हजारे मॅनेज होतात हे असे अनेकदा आपण पाहिलेलं आहे त्या अण्णांना देशात महात्मा गांधीनंतर दुसऱ्या महात्मा गांधींचा दर्जा प्राप्त करून दिला ते संपादकांनी आणि मीडियानी ही अण्णा हजारांची स्टोरी ही मीडिया क्रिएटेड आहे आणि या मीडिया क्रिएशन मध्ये अरविंद केजरीवाल सर यांच्यासारखे के ज्यांना कोणी विचारत नव्हतं ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले मनीष सारखे व्यक्ती झाले त्यानंतर अनेक असे नेते तयार झाले अंजली दमानियांसारख्या नेत्या तयार झाल्या आणि त्यातून एक मोठं परसेप्शन काँग्रेसच्या विरोधात किंवा मोठ्या पक्षाच्या विरोधात तयार कर, करता आलं असं म्हणतात की अण्णा हजारेच्या या आंदोलनाला भाजपचा छुपा पाठिंबा होता परंतु नंतर ते काँग्रेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी जाऊन अण्णांचं उपोषण थांबवलं आणि पंतप्रधानांचं एक पत्र कारण पृथ्वीराज चव्हाण तेव्हा पार्लिमेंटरी अफेअर मिनिस्टर होते आणि तेव्हा ते, ते सगळं केलं ही स्टोरी जरांगेंबद्दलही लागू आहे जरांगे अंतरवाली सराटी कुठे सगळ्या मीडिया हाऊसेसचे मोठे मोठे संपादक त्यांच्याकडे स्पेशल इंटरव्ह्यू ज्या माणसाला स्वतःचं नाव धड बोलता येत नाही ज्या माणसाला हिंदी धड बोलता येत नाही ज्या माणसाचं काहीही घेणं देणं नाही आहे परंतु त्यांना रसद ज्या पद्धतीने पोचवली आहे लोकसभेच्या तीन महिने आधीपासून तर विधानसभेच्या आतापर्यंत लाखो मोर्चे जे चाललेले आहेत त्यांना रसद पो जेवणाचा खाण्याचा पेट्रोलचा सगळा जो शामियाना वगैरेचा खर्च हा कुठून चालला आहे याचा स्रोत कोण आहे हे तपासायची गरज आहे याच्यामध्ये महायुतीतला एका मोठा नेता महा आहे महायुतीतला आहे आणि शरद पवार आहे हे आता पूर्ण एजन्सीला माहीत आहे हे आता प्रत्येकाला माहीत आहे आणि आपण पाहिलं का की लोकसभामध्ये आंदोलनाचा परिणाम झाला मराठवाडामध्ये विदर्भामध्ये भाजपला प्रचंड नुकसान झालं परंतु और संभाजीनगरची जागा एकच जागा एकनाथ शिंदेना कशी मिळाली हे सगळं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग आ, अप, अपन पहला की तिकडे रावसाहेब दानवेना पाडायचं पंकजाला पाडायचं परंतु आपण पाहिलं की औरंगाबादची संभाजीनगरची जागा ही शिंदेंची निवडून आणायची याच्यावरून आपल्याला सरळ सरळ इंडिकेटर्स मिळतात की याच्यामध्ये एकनाथ शिंदेही आहे याच्यामध्ये शरद पवारी आहे आणि मराठा करून दोन मराठा लीडर्सनी हे डोके भडकवण्याचं काम केलेलं आहे आणि यांचं टार्गेट कोण होतं तर देवेंद्र फडणवीस ज्यांच्या सरकारनी मराठ्यांना आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवून ठेवलं असं असताना केवळ जातीच्या आधारावर आणि आपला मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करायसाठी किंवा राज्यामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांची ग्रीप आहे सरकारमध्ये ती दोन हजार चार ते एकोणीस चौदा ते एकोणीस होती आणि बावीस ते चोवीस पर्यंत सुद्धा फडणवीसांनी ज्या लोकाभिमुखपणे पद्धतीने निर्णय घेतले त्याचं दमन करण्यासाठी हा प्रयत्न केला दुसरा महत्वाची मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीही मुख्यमंत्री होता आलं नसतं ते मुख्यमंत्रीपद भाजपनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच देण्यात आलेलं आहे आणि अशा एकनाथ शिंदे यांनी दिल्लीशी आपली संवाद वाढवला अमित शहाशी त्यांना माहित होतं की अमित शहा यांना फडणवीस पसंत नाही तर दोन विरोधी एकत्र झाले आणि फडणवीसांना महाराष्ट्रातून बाहेर घालवण्याचा हे सगळं षडयंत्र आहे कारण दोन तीन दिवसाच्या जरांगे पाटलांच्या बोलण्याचा जो कटाक्ष आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे की फडणवीसांनी वाट लावली ते तेढ निर्माण करतात जातीय सगळं गडबड केली आहे फळ जे जे आरोप केले ते फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तर हा जो जोकर आहे जरांगे यांना हे समजायला पाहिजे की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके मूर्ख लोक नाही आहेत मराठा समाजाचे नाही इतर समाजाचे नाही आहे की जोकरनी सांगितल्यानंतर ते लोक ऐकतील त्याच्यामुळे आता ते म्हणतात आम्ही निवडणूक लढणार मग म्हणतात की निवडणूक लढल्यानंतर त्याचा फायदा भाजपला होईल पण एक काय ते जरांगे पाटलांनी हे केलं पाहिजे ठरवलं पाहिजे दुसरं जरांगे पाटील यांनी एक सर्वात महत्वाची चूक केली की पहिले तर एकनाथ शिंदे यांच्या घरापाशी शरद पवार यांच्या घरापाशी अशोक चव्हाण यांच्या घरापाशी जे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या घरापाशी एक एक दिवसाचं उपोषण केलं पाहिजे कारण हेच होते महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारे सगळे ब्राह्मण म्हणून फक्त मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच वेळा मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळातला विकासाचा ग्राफ जरांगे समजून घ्यायला पाहिजे खरं तर जरांगेंचा पुस्तकाचा काही का दूरदूर संबंध नाही आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या बुद्धीवादी गोष्टी ना समजून घेण्यात इंटरेस्ट आहे ना लोकांना सांगण्यात इंटरेस्ट आहे आता जरंगेच्या आजूबाजूला लोक दिसतात जसेच लोक अण्णा हजारेंच्या बाजूला होते लाखो कोट्यावधी लोक होते तेव्हा फोटो काढायला अण्णा हजारेंना बॉडीगार्ड लागायचे की फोटोला एक एक तीच परिस्थिती पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये जरांगे पाटीलचे होणार आहे हे मी स्पष्टपणे सांगू शकतो एकही मराठा जरांगेच्या हाकेला ओ देणार नाही कारण की मराठा समाजाला हे कळलेलं आहे की जरांगेला स्वतःला मुंडावळ्या बांधून बोहल्यावर उभं राहायचं आहे त्यांना ना मराठा समाजाशी घेण्याचं आहे मग इतकं आहे जरांगे पाटील तर जरांगे पाटीलंनी हे सांगितलं पाहिजे की ज्या लाडल्या बहीण योजनेमध्ये मराठा समाजाच्या महिलांना लाडल्या बहिणीचा जो अनुदान मिळाला आहे किंवा जे पंधराशे रुपये दर महिन्याला मिळाले आहे तर जरांगे पाटील यांनी सांगितलं पाहिजे की मराठा समाजाच्या कुठल्याच महिलेनी आपल्यावर आपल्यावर एक प्रकारचं हल्ला करणाऱ्या देवेंद्र फडणवीस ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारकडून एकही रुपये महिलांनी घेऊ नये असं अपील करा केलं पाहिजे जरांगे पाटलांनी की म्हटलं पाहिजे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्ही आमच्या हक्काचा पैसा घेऊ मग आता जे पैसे पंधराशे रुपये येत आहे साडेचार हजार रुपये तीन महिन्यात आलेले आहे ते असंच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे जरांगे पाटलांनी की आम्ही एकही रुपया घेणार मराठा समाजाच्या कुठल्याच महिलेनी सरकारकडून एकही रुपया घेऊ नये अशी घोषणा जरांगे पाटलांनी करून दाखवावी आणि किती महिला किती मराठे त्यांच्या मागे राहतात ते आहे म्हणजे सरकारकडून मलिदाही खायचा आरक्षणही मिळवून घ्यायचं जे संविधानात नाही आहे तेही करायला लावायचं आणि तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं कारण फडणवीसांची जात त्यांच्या सोबत नाही आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की या महाराष्ट्रात गध्याला घोड म्हणणारे लोक आहे जो घोडा दिसतो जो वेगाने धावतो त्याला ते त्याची खच्ची करून त्याचा खच्चर कसा करायचा असे नेते शरद पवारांसारखे आहे आज ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या वयातही महाराष्ट्राला अधोगतीला कसं न्यायचं याबाबत शरद पवार सकाळ दुपार संध्याकाळ विचार करत असतात मुद्दा सापडला नाही तर जरांगेला उभं कर आणि नाही जर काय झालं तर एखादी दंगल घडव एखाद्या मुस्लिम कम्युनिटीला भडकव आणि त्याच भोवऱ्यामध्ये उद्धव ठाकरे अटकलेले आहे आज उद्धव ठाकरेची अवस्था काय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे कारण एकीकडे काँग्रेसशी गोड बोलायचं एकीकडे उद्धवशी गोड बोलायचं आणि आपलं मत आपलं मत आणि आपली पोळी भाजायची हेच आजपर्यंत गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये शरद पवारांनी केलेलं आहे ताज्या बातम्या आणि चालू घडामोडींसाठी सब्सक्राइब करा माझा विदर्भचं यूट्यूब चॅनल धन्यवाद